मित्रांनो नमस्कार, डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलवर शेती संबंधित विविध योजनांची माहितीचे व्हिडिओज टाकत असतो. अधूनमधून आपल्या शेतकरी बांधवांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण काही मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असतो, ज्यामध्ये काही कुक्कुटपालन व्यावसायिक असतील किंवा काही शेळीपालन करणारे युवक असतील, तर अशांची सक्सेस स्टोरी आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचत असतो. आज आपण आलेलो आहोत कोळेगाव येथील रमेश सोनवणे यांच्या फार्मवर. जाणून घेऊयात की त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय निर्माण केला, त्याचसोबत आता ते बोकडपालन या व्यवसायात उतरत आहेत. सध्या बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. ग्रामीण भागातील तरुणांचा विचार केला तर बेरोजगारीसह दुष्काळ, अतिवृष्टी इत्यादी संकटे उभी ठाकलेली असतात. अशावेळी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय केला तर नक्की शेतकरी बांधवांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील रमेश सोनवणे या युवकाने अगदी कमी जागेमध्ये आपला शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. सध्या ते फक्त बोकड विक्रीवर लक्ष केंद्रित करत असून यामध्ये जास्त नफा मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. नमस्कार, माझं नाव रमेश कृष्णा सोनवणे, राहणार कोळेगाव तालुका, भोकरदन जिल्हा, जालना. नोकरी जर मिळाली नाही तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करा तुम्ही, शेळीपालन करा, बोकडपालन करा, यासारखे भरपूर व्यवसाय करासारखे, दुग्धपालन करा, भरपूर व्यवसाय करण्यासारखे. या अगोदर मी शिक्षण झाल्यानंतर शेती केल्यानंतर शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केलं. कुक्कुटपालन मी ना बऱ्याच दिवस केल्यानंतर आपण बोकडपालनचा हा विचार डोक्यात आल्यानंतर बोकडपालन सुरुवात केली. रमेश सोनवणे या तरुणाने शासकीय नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, नोकरी काही लागली नाही. निराश न होता त्यांनी जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जम बसल्यानंतर त्यांनी शेळीपालन व्यवसायामध्ये केवळ बोकडपालन व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घेऊयात या संदर्भातील माहिती. बोकडपालन करण्याचा उद्देश असा की मार्केटमध्ये जे पिलं मिळते त्या पिलाच्या 2000 रुपये, 2018-1600 ज्या पद्धतीनं आपल्याला पिलं मिळतील त्या पद्धतीनं पिलं जमा करून बोकड हे जमा करून दहा शेळ्या वागवल्यापेक्षा 20 बोकड यामध्ये हे होते, तयार झाल्यानंतर आपल्याला जे मार्केटनुसार 6000 किंवा 7000 जे बोकड जातील त्यातला आपला हा नफा. बोकड्याच्या मांसाला बाजारात खूप मोठी मागणी असते, शिवाय शेळीपासून मिळणारे दूध मानवी आरोग्यास खूपच लाभदायक असते, यामुळे शेळीपालन हा सतत चालणारा व्यवसाय आहे. रमेश सोनवणे यांनी 2000 रुपयाला एक असे सुरुवातीला 20 बोकड खरेदी केले आहेत. 20 बोकड खरेदी करून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केलेला आहे. शिवाय त्यांना शेडसाठी 50,000 रुपये खर्च देखील आलेला आहे. अगदी कमी जागेमध्ये त्यांनी आपला शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. या शेळीपालनात माझं पहिला 50,000 शेड बनवलं मी ना, 2-in-1 खाली कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर वर बोकडपालन आहे. बोकडपालनमध्ये या शेडला मला 50,000 रुपये खर्च आला. माझ्याकडे आता सध्या 10 बोकड आहे. 10 बोकडचे इन्व्हेस्टमेंट म्हणजे 20,000 रुपये. 2000 रुपये तिनं जरी म्हणला तर 20,000 रुपये माझे बोकड आहे. विकताना मला अपेक्षित आहे की बुवा 7,000 रुपये नागाने जरी गेला तर 10 बोकडचे 70,000 रुपये हे व्हायलाच पाहिजे. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खालवत चाललेला आहे. सेंद्रिय शेतीचे महत्त्व आता शेतकरी बांधवाच्या लक्षात आले असल्याने सेंद्रिय खताची मागणी वाढू लागलेली आहे. अशावेळी शेळीचे लेंडी खत हे उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत म्हणून काम करते. शेळीचे लेंडी खत विकून देखील शेतकरी त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात. शेळीपालन करण्यासाठी शासनाच्या विविध योजना असतात, परंतु शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खूपच खटाटोप करावा लागतो. रमेश सोनवणे यांनी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेळ रोवली आहे. शेळीचं मार्केटिंग एवढं काही विषय नाही, शेळीला जास्त मागणी असल्यामुळं मार्केटचा विषय नाही. आता जरी तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला फोन केला की लगेच फॉर्मवर येऊन तेव्हा बकरं नेऊ शकतो. शेळीच्या लेंडी खताचे महत्त्व एकदम उत्तम. सेंद्रिय शेती कोणाला नाही आवडत. सेंद्रिय खतापासून जमिनीचा पोत सुधारतो आणि सेंद्रिय खतापासून चांगलं पिकही चांगलं येतं. आणि लेंडी खत हे विकल्याही जातं. तुम्हाला जर विकणं असेल तर शेती नसेल तर विकू बी शकता आपण. 3,000 रुपये ट्वाली, 3-3.5 मार्केटनुसार. शासकीय योजना जर आपण जर शासकीय योजना घ्यायची तर शासकीय योजनेत जर तुम्ही आता जरी अर्ज केला त्याला 1 वर्ष लागतं. 1 वर्षामध्ये किमान तुम्ही 20-50 जे भांडवल आहे ते जमा करू शकता. आणि शासकीय योजनेचा कोणतीही आशा न राहता स्वतःच्या याच्यावर करणे हेच आपलं ध्येय. शिक्षण घेतल्यानंतर वेळ वाया न घालता तुम्ही कुक्कुटपालन करा, शेळीपालन करा, दूध व्यवसाय करा, गायीपालन करा, असे भरपूर व्यवसाय. माझं असं म्हणणं आहे बेरोजगार तरुणांना शेती रिकाम न फिरता जोड व्यवसाय काहीतरी करा, जोडधंदा.
तुम्हाला देखील शेळीपालन व्यवसाय करायचा असेल आणि यासाठी तुम्ही शासकीय अनुदान घेऊ इच्छित असाल तर यासाठी विविध योजना सुरू असतात। शेळीपालन योजना संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊ शकता। धन्यवाद।